जय जय राम कृष्ण हरी। मान्यतान पूर्वाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत व्हेज पुलाव। त्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमचे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला आता आपण साहित्य बघून घेऊया। आपण दोन गाजर घेतलेले चिरून, बारीक चिरून घेतलेले म्हणजे असे मध्यम। तर आपण हे गाजर अर्धे आपण वाटणार आहोत आणि अर्धी भाजीमध्ये ऍड करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण काही गाजर चिरून घेतलेले, बटाटा एक घेतलेले आहे, साल काढून घेतले, चिरून घेतलेले आहे, फ्लावर घेतलेले आपण एक पाऊन आणि एक श्रावण घेवडा आहे, दोन कांदे घेतलेले आहेत आपण चिरून, तेल व आपण हिरवा वाटाणा घेतलेला आहे, आपण म्हणजे बाजारात जो वाटाणा मिळतो तो वाटाणा घेतलेला आहे आपण सोलून, परत जिरे घेतलेले आहे, कोथिंबीर, पुदिना, तूप, एक चार ते पाच आपण आल्याचे तुकडे घेतलेले छोटे छोटे आणि एक 10-12 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत। आपण एक 6-7 हिरवी मिरची घेतलेली आहे, मनुके घेतलेले आपण एक छोटीशे डिश तुम्हाला सांगते, एक 5 आपण हिरवी विलायची घेतलेली आहे, लवंगा आहेत 4-5, 2 विलायचे काळ्या भाजीच्या आणि एक 6-7 आपण काळी मिरी घेतलेली आहे आणि मीठ आणि एक पाऊन आपण तांदूळ घेतलेले आहेत। आता कृती करून घेऊया आपण। आता आपण भाताला बघा फोडणी देऊन घेऊया। अशा प्रकारे आपण हे 4 चमचे मी तेल तूप ह्याच्यामध्ये ऍड करते फोडणीसाठी। तुपाने भात खूप छान लागतो, आपण असं बी टाकू शकतो। आता नंतर आपल्याला हे तूप वापरता येणार आहे। आपण गॅस थोडा मोठा करते मी, आपलं तूप गरम होते, पातेलं बी गरम झाले म्हणून आपण त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे। आपण हे बघा 1/2 चमचा आपण जिरं घेतलेलं आहे, हे फोडणीसाठी टाकते। आपण 2 भाजीच्या विलायच्या, काळ्या विलायच्या आपण भाजीमध्ये टाकते मी। ही काळी मिरी आपण 7-7 घेतलेले आहेत, बघा 6 आहेत, आपण ह्याच्यामध्ये भाजीमध्ये ॲड करते। एक 5 लवंगा घेतलेले आहेत आपण, लवंगा बी ॲड करते आणि हिरवी विलायची आपण 5 घेतलेली आहे, ती बी मी भाजीमध्ये ॲड करते। मी गॅस लहान करते। आपण आता हे एक पाऊन तांदूळ घेतले होते ते आपण मी धुवून घेतलेले आहेत असे छानपैकी। आता आपण ह्याच्यामध्ये भातामध्ये ॲड करते मी, पातेल्यामध्ये आपण शिजायला घालतो भातात। आता आपण चांगला परतून घेणार आहोत तुपामध्ये असा भात तांदूळ। आपण तूप ह्याच्याकरता फोडणी दिला की भात सुटसुटीत होतो आणि मोकळा होतो, एक एक तांदूळ असा वेगवेगळा होतो आणि छान शिजतो त्याच्या आणि सुगंध खायला बी टेस्टी लागतो, त्याच्यामुळे आपण फोडणी दिलेली आहे। तुम्ही तूप कमी टाकलं तरी चालतं। आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ पाणी घेणार आहोत, आपण एक तांब्या पाणी घेतलेले, आपण एक तांब्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले पाणी। आता मी हा 1/2 तांब्या आपण परत पाणी ह्याच्यामध्ये ॲड करतोय, शिजण्यासाठी एवढं पाणी भरपूर होतं। जर तुम्ही मी बासमती तांदूळ घेतलेले, तुम्हाला कुठल्याही तांदळाचा भात खूप छान होतो, हा इंद्रायणीचा करा किंवा दुसरे तांदूळ असतात त्याचं केलं तरी चालतो, पण त्याला पाणी कमी जास्त लागलं तर तुम्ही घालू शकता, पण जास्त प्रमाणात पाणी टाकू नका। आता मग इंद्रायणीचा सुद्धा मी तुम्हाला असाच कोरडा फडफडीत भात करून दाखवते, पण मी आता आपण बासमती घेतलेला आहे, मी तो बी भात तुम्हाला एकदा दाखवीन की इंद्रायणीचा कसा फडफडीत भात करायचा तो। तर आता आपण बासमती घेतलेला आहे, भातामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत, कारण का भाजीमध्ये बी आपल्याला मीठ टाकायचं आहे, तर मी 1 चमचा मीठ ह्याच्यामध्ये ॲड करते। आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची। जर तुम्ही गरम पाणी टाकलं तर भात लवकर होतो, आपण थंड पाणीच टाकलेले आहे, मग कशी छानपैकी उकळी आलेली आहे आता भाताला। छान उकळी आली आहे आणि भात बी बघ कसा फडफडीत मोकळा वाटतोय। अजून 1-2 उकळी येऊन देणार आहे, आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। पाणी हे झालं सगळं भातामध्ये आपला भात फडफडीत होणार आहे, तर मी आता आपण याच्यावरती झाकण ठेव, मी गॅस लहान करणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहे, भात एक मस्तपैकी होणार आहे बघा आपला। तर मी असं झाकण ठेवते त्याच्यावरती आणि बारीक गॅसवर शिजून घेणार आहोत भात। आपण 2 गाजर घेतले होते आणि चिरून साल काढून घेतलेले गाजराचे, आपण वाटून घेणार आहोत थोडं गाजर आणि थोडं भातामध्ये टाकणार आहोत। अशा प्रकारे आपण आता हे
एवढं भातामध्ये टाकण्याकरता ठेवलेले गाजर आणि याच्यामध्ये आपण वाटण्यासाठी घेतलेले. आता मी थोडंसं पाणी याच्यामध्ये वाटण्यासाठी घेणार आहे, 1-2-3 चमचे. आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आपण अशा प्रकारे वाटून घेतलेले बघा. आता आपण मिरची 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत आपण मसाल्यासाठी, कारण त्या भाजीला मसाला पाहिजे ना. त्यासाठी आपण एक थोडासा पुदिना घेतलेला आहे बघा. अशा प्रकारे आपण पुदिना घेतलेला आहे एवढा. आणि मी थोडीशी कोथिंबीर एक गार्निश साठी ठेवणार आहे. आपण थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हे आपण एक 10-12 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपण वाटण्यासाठी मध्ये सगळं धुवून घेतलेलं आहे मी स्वच्छ. आणि एक 5-6 आपण बारीक लस आलं चिरून घेतलेले आपण अशा प्रकारे आपण वाटण्यासाठी घेतलेले. आता आपण थोडंसं पाणी घेणार आहे याच्यामध्ये, थोडंसं 2-3 चमचे. आणि हे सुद्धा मी वाटून घेणार आहे. आपण अशा प्रकारे आपण वाटून घेतले बघा. सगळं मिक्स केलेले आपण मी वाटीमध्ये काढून घेते. आता आपला भात बघा झाला असेल बघा. आता कसा छान भात झालाय बघा आपला, आणि फडफडीत झालाय बघा. तेव्हा बरोबर 1.5 तांबे पाणी लागलं त्या बाऊलला का. तेव्हा अशा प्रकारे आपण भात झालेला. आता मी गॅस बंद करते. आपण आता भाज्या फोडणीला घालून घेऊ. मी आता बंद करते. तेव्हा आता आपली कढई तापून झालेली आहे बघा. आता सर्वप्रथम आपण हे अर्धी वाटी मी तेल घेतलेले फोडणीसाठी आपण कढईमध्ये ओतून घेऊया. बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेणार आहोत. बघा कसं छान तेल गरम झालेले आहे. आता बघा आता तेजपत्त्याला आपण फोडणी दिलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2 कांदे चिरून घेतलेले आपण ह्याच्यामध्ये ऍड करतो. झटपट आपण मिक्स वेज भात करणार आहोत. आता आपण भातामध्ये 1 चमचा मीठ टाकलं होतं, तर पुन्हा आपण भाजीसाठी 1 चमचा टाकणार आहोत. कांद्यात मीठ टाकलं तर कांदा पटकन शिजतो, म्हणून आपण फोडणीला कांद्याचं टाकलं मीठ. अशा प्रमाणे आता आपला कांदा गुलाबी झालेला आहे, छान पैकी शिजला बघा कांदा. दैवी करपला तर चांगलं नाही टाकत ते. आपण असा गुलाबी होतोपर्यंत केला आहे, पण चांगला शिजले का आपला कांदा. ते मिक्स वाटण केलेले आपण वाटलं होतं. आपण आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर त्याची तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी टाकून घेते. आपण चांगला मसाला करून घेणार आहोत, हा परतून घेणार आहोत. आता बघा आपला मसाला चांगला परतून झालेला आहे बघा. लसणाला छान सुगंध दिलेला आहे बघा. लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिना याचा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे बघा. आपण आता ह्याच्यामध्ये प्रथम मी वाटाणे टाकणार आहे फोडणीसाठी. आपण स्वस्त देऊन घेतलेले इथे. आपण गाजर थोडे ठेवले होते, ते गाजर बी मी याच्यामध्ये ऍड करते. आपण बटाटा एक घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे एक बटाटा. तर तो मी पाण्यात ह्याच्या कारणाने ठेवला की तो जर कोरडा ठेवला असता तर काळा पडतो, म्हणून आपण पाण्यामध्ये ठेवला होता मी बटाटा. आपण फुलावर सुद्धा स्वच्छ देऊन घेतलेला आहे फोडणीसाठी. बघा अशा प्रमाणे आपण फुलावर टाकून घेतलेले आहे. याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. आपण सगळं एकजीव करून घ्यायला लागला सगळ्या साहित्याचं. आपण आता ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं मी वाफेसाठी पाणी टाकणार आहे. आपण 1-1.5 चमचा असं. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 1-10 मिनिटासाठी आपण भाजी चांगली शिजून घेणार आहोत. लहान गॅस करणार आहे आपण आणि भाजी चांगली शिजून घेणार आहे. 10 मिनिटासाठी मी शिजून घेते भाजी. तेव्हा आता अशा प्रकारे आपली थोडीशी कच्ची असते भाजी, कच्ची पक्की म्हणजे लय जर शिजवली तर मग ते गाळ होतो ना त्याचा. तर आपण अशाप्रमाणे शिजून घेतलेली 1-10 मिनिटासाठी. आता आपण भातामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मी दाखवते तुम्हाला. तेव्हा असा किती छान भात शिजलेला आहे बघा, आणि मोकळा फडफडीत भात झालेला आहे बघा. आपण 2 कलरचे भात करणार आहोत. तर हे बघा अशा प्रकारे आपण आता ह्याच्यामध्ये म्हणजे 2 कलरचे भात छान पिके होणार आहे. आपण हे गाजर वाटून घेतलं होतं बघा अशा प्रकारे. तर मी हे गाजर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे.
भातामध्ये आपण हा तुपाचा चमचा घेतलेला आहे। आपण ह्याला कलर येणार आहे भाताला, आपण दोन कलरचे भात करतोय। आपण ह्याच्यामध्ये केमिकल कलर वापरलेला नाहीये, तर आपण गाजरच घेतलेले ह्याच्यामध्ये। आता मी दोन्ही भात मिक्स करणार आहोत। आता आपली कढई गरम झालेली आहे बघा, आपण थोडस तूप टाकणार आहोत, भाजी आपल्याला परतून घेणार थोडीशी अशी किंचित। आपण एक चमचा तूप टाकलेलं ह्याच्यामध्ये। आता मी भाजी ह्याच्यामध्ये ऍड करते, आपलं गॅस मोठा करते। ह्याच्यामध्ये भात मिक्स करून घेणार आहोत। आता आपण भात करून घेतला होता तो मी भात ह्याच्यामध्ये ऍड करते। ह्याच्यामध्ये करता आला नसता, आपल्याला हलवता आला नसता, म्हणून आपण मोठ्या कढईमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। बघा भात झाला तरी चिकटलं का बघा भाताला, कारण तूप टाकलेला हाच फायदा असतो, किंवा लागत नाही खाली, खूप छान भाजतो। आता आपण मिक्स करून घेऊया। आपण हे मनुके घेतलेले, खाताना एक एक मनुका दाता खाली आला तर खूप छान लागतं, म्हणून आपण हे मनुके याच्यामध्ये मी ऍड करते। तुम्ही एक दिवस करून बघा आणि खाऊन बघा भात कसा झाला। आता आपण तो गाजर घालून भात मिक्स केला होता ना, तो याच्यामध्ये मी मिक्स करते। बघा भात किती छान आणि सुगंध छान सुटलेला आहे भाताचा। असं आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत। आपण अशा प्रकारे आता वाफ देऊन घेणार आहे, कारण का आपण गाजर कच्चं वाटून टाकलं होतं ना ते, तर त्याच्यासाठी आपण थोडी वाफ देऊन घेणार आहोत। तर मी थोडंसं तूप ह्याच्यावरती भाजी भातावरती ऍड करते दोन चमचे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि वाफ देणार आहे, गॅस लहान करणार आहे आणि वाफ देणार आहे छान। आता 10 मिनिटं झालेले आहेत बघा आपला भात आता अशा प्रमाणे छान झाला बघा भात आपला, मस्त सुगंध सुटलाय बघा भाताचा आणि खूप टेस्टी भात आहे, तुम्ही खाऊन बघा। एक नंबर भात झालेला आहे बघा, तुम्हाला दाखवते कसं कोरडा फोरफोडीत झालेला आहे, छान भात झालेला आहे, तुम्ही खाऊ शकता आता आवाज।